आनंद इतका वाढतो की ग्रामपंचायत तर मदत करतेच आहे आणि नंतर मुख्याध्यापक सुद्धा प्रतिसाद देतात आणि न केवळ मुख्याध्यापक तर शिक्षक सुद्धा छान प्रतिसाद देत आहेत. तिथे हिंजवडी ग्रामपंचायतच्या अंतर्गत जी सुविधा झाली आहे त्या सुविधेचं नाव आहे ग्लोबल क्लासरूम. ग्लोबल क्लासरूम असं नाव ऐकल्याबरोबरच लक्षात येतो की आपलं क्लासरूम फक्त एका गावापुरते किंवा एका क्लासरूम पुरते एका वर्गापुरते मर्यादित न राहता जागतिक झालेलं आहे. आणि हिंजवडी ग्रामपंचायतमध्ये अशी एक सुविधा आहे की तिथे इथल्या जिल्हा परिषदमधील शाळांमधील विद्यार्थी बाहेरच्या देशातील विद्यार्थ्यांशी शिक्षकांशी आणि बाहेरच्या देशातील तज्ज्ञांशी संवाद साधतायत. आणि आनंद इतका आहे की शब्दात सांगता येण्यासारखं नाही आहे. तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटतं की नक्की छान बोलतायत आणि वेगवेगळ्या भाषेत बोलतायत. आणि कधी कधी प्रश्न पडतो की आमच्या गावातील मुलं इंग्लिश कसं काय बोलतात हो, तर आम्ही असा एक उपाय केला की मध्ये एक ट्रान्सलेटर ठेवलं त्यामुळे विद्यार्थी मस्त मराठीतच बोलतोय आणि तज्ज्ञ इंग्लिशमध्येच बोलतायत आणि मधला ट्रान्सलेटर काय करतो की ह्यांना काय म्हणायचे त्यांच्यापर्यंत पोचवतायत आणि त्यांना काय म्हणायचे यांच्यापर्यंत पोचवतायत. त्यामुळे भाषेमुळे संवाद थांबलेला नाही आहे, भाषेमुळे संवाद वाढत आहे. तर आता सुद्धा नुकतेच झालेल्या एका संवादामध्ये पूर्ण राज्यभर जे एक ब्रॉडकास्टिंग केला गेला त्यात हिंजवडी शाळेतील हा उपक्रम सगळीकडे दाखवलं गेलं तर एक राज्यातच एक मॉडेल म्हणून ही शाळा उभी राहिलेली आहे आणि नक्की या डेव्हलपमेंटमध्ये ग्रामपंचायतची फार मोठी मदत आहे असं मला वाटतं. त्यामुळे एक सगळ्यांनी संघटनेत काम केल्यामुळे काय होऊ शकतं इथले मुख्याध्यापकांचं मला कौतुक करावेसं वाटतं. विशेष म्हणजे सरपंच मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक या सगळ्यांनी मिळून काम केलं तर आपली गावातील शाळा जगातील उत्तम शाळा होईल असं मला वाटतं. धन्यवाद.